नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी अंबळकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर आज आपण मिक्स डाळीचे सांडगे बनवणार आहोत तर या ठिकाणी बघा मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे दोन वाटी तर आपल्याला कुठलंही एका वाटीचं माप घ्यायचं आहे ही, ही डाळ मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे त्याच वाटीच्या मापाने मटकीची डाळ घेतलेली आहे मटाची डाळ तीही दोन वाटी घ्यायची आपल्याला ही डाळ आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे मस्त अशी दोन वाटी घेतलेली आहे साधारण दोनशे ग्रॅमची वाटी आहे माझी ही तर या ठिकाणी दोन वाटी हरभऱ्याची डाळ आणि दोन वाटी मटकीची डाळ घेतली आहे त्याच वाटीच्या मापाने एक वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे स्वच्छ निवडून आणि त्यानंतर त्याच वाटीच्या मापाने पाव वाटी उडीद डाळ घ्यायची साधारण तीन चमचे घेतलेली आहे खूप जास्त उडीद डाळ घ्यायची नाही आहे मस्त असं आपण हे आता मिक्स करून घेऊयात आणि दोन ते तीन पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला आता ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यामध्ये भरपूर असं पाणी घालून एक दहा ते बारा तासासाठी ही डाळ आपल्याला भिजत घालून ठेवायची आहे दहा ते बारा तास झालेले आहेत बघा मस्त अशी आपली डाळ भिजलेली आहे आता जे डाळीतलं थोडंफार पाणी आहे आंबटसर पाणी असतं ते डाळ भिजवल्यामुळे तर ते पाणी आपण काढून ही डाळ दोन ते तीन पाण्याने परत एकदा स्वच्छ धुवून घ्यायची आहे या ठिकाणी मी दोन ते तीन पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे परत बघा तुम्ही छान असे धुवून घ्यायचे आधी जे आपलं आंबट पाणी होतं ना डाळीतलं ते काढून घ्यायचं आणि दुसरं स्वच्छ पाणी घालून आपल्याला डाळ स्वच्छ धुवून घ्यायची छान अशी दोन पाण्याने डाळ धुवून घेते बघा थोडंसं आंबटपणा असतो पाण्यामध्ये त्यामुळे आपल्याला डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे या ठिकाणी मी रात्री दहा वाजता डाळ भिजत घातलेली होती आणि सकाळी सात वाजता डाळ काढली होती बघा मी आणि डाळ खूप छान भिजलेली होती तर आता यातला आपण पूर्ण पाणी काढून घेणार आहोत बिलकुल पाणी ठेवायचं नाही डाळीमध्ये तर खाली एक कडे ठेवली आणि वरती पुरण गाळाची गाळण ठेवलेली आहे आणि डाळ काढून घ्यायची आणि एक पंधरा मिनटं आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे जेणेकरून यातलं सगळं पाणी खाली नितळलं जाईल आणि डाळीमध्ये बिलकुल पाणी राहणार नाही या ठिकाणी बघा आपण आता मस्त अशी डाळ पूर्णपणे नितवून घेणार आहे पाणी बिलकुल ठेवायचं नाही आहे तर याला मी आता एक दहा ते, ते पंधरा मिनटं असंच ठेवून देते म्हणजे छान असं पाणी नितळलं जाईल खाली बघा या ठिकाणी अशा पद्धतीने ठेवून देणार आहे तोपर्यंत आता मी लसूण सोलून घेतलेला आहे अर्धी वाटी लसूण सोललेला आहे आता या डाळीतलं पूर्ण पाणी निथळलेलं आहे तर आता ही डाळ आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही पाणी न घालता ही डाळ आपल्याला बारीक करायचे खूप जास्त बारीक करायची नाही अशी थोडीशी भगर भगर ठेवायची बघा मी दाखवते त्याप्रमाणे तर इथे मी पाणी बिलकुल वापरलेलं नाही आहे तुम्ही पाणी वापरू नका जितकं होईल तितकं तुम्हाला बिना पाण्याचीच डाळ वाटून घ्यायची आहे तर या ठिकाणी बघा मस्त अशी मी सर्व डाळ बारीक करून घेणार आहे आणि अशी भगर भगर करायची खूप खूप बारीक नाही वाटून घ्यायची आहे डाळ तर मी अशा पद्धतीने सर्व डाळ मी पाणी न घालता मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे बघा तर या ठिकाणी मी आता भरपूर असा लसूण सोलून घेतलेला आहे साधारण अर्धी वाटी लसूण सोललेला आहे थोडीशी डाळ ठेवलेली आहे बाजूला मी आधी आता यामध्ये मोठे दोन चमचे जे आपण पोहे खातो ना ते जिरे घालत आहे आणि जो सोलून घेतलेला लसूण आहे तो घालायचे आपल्याला अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे मी ज्या वाटीनी डाळ मोजून घेतली होती ना त्याच वाटीनी अर्धी वाटी, वाटी लसूण घातला आहे लसूण घातलं की आपले सांडगे खूप छान चवीला लागतात तर बघा इथं पाणी न घालता हेही वाटण करून घेतलं आहे मी मस्त असं एकदम जास्त झालं होतं तर दोन ह्याच्यामध्ये मी बारीक करून घेतलेलं आहे थोडं थोडं करून तर एकदम बारीक केलेलं आहे लसूण आणि जिरे डाळीसोबत काय केले की पटकन बारीक होतात म्हणून थोडीशी डाळ मी बाजूला ठेवली होती जेणेकरून आपला लसूण छान बारीक होईल तर या ठिकाणी बघा मी सर्व लसूण जिरे आणि जी थोडीफार डाळ ठेवली होती ते सर्व बारीक करून घेतलेलं आहे जिरे मी दोन चमचे घातलेले आहेत जे आपण पोहे खातो ना ते दोन चमचे साधारण एक किलो डाळ होती ही पूर्णपणे सर्व मिळून एक किलोचं प्रमाण हे आहे तर छान असं मिक्स करून घेऊयात आपण आता यामध्ये आपण आता तिखट घालणार आहोत तर इथे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता पण जे मी प्रमाण देते तसं घातलं तरी सांडगे खूप छान होतात आधी छान अशी ही डाळ मिक्स करून घेऊयात यामध्ये आपण लसूण घातलेला आहे जिरे घातलेले आहेत आणि मस्त एकजीव करून घेऊयात जेणेकरून मस्त डाळ मिक्स होईल तर इथे बघा आता मी लाल तिखट घेतलेला आहे दोन चमचे जे आपण पोहे खातो ना ते दोन चमचे हळद एक चमचा मीठ दोन चमचे आणि हिंग पाव चमचा घेतलेला आहे जे आपण पोहे खातो ते दोन चमचे मीठ दोन चमचे लाल तिखट एक चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घेतलेला आहे ते घालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे मीठ एकदम जास्त नाही घालायचं जा मी वरून थोडंसं मीठ आणखी घातलं होतं चव बघून तर तुम्हीही दोनच चमचे मीठ घाला जर तुम्हाला कमी वाटलं ना मीठ तर वरून थोडंसं घालू शकता तुम्ही आता हे छान आता आपण मिक्स करून घेणार आहोत एकजीव करून घ्यायचं आहे मस्त असं मिक्स करायचं आहे पूर्ण पीठ आणि हे जे मसाले घातलेत आपण ते छान असे मिक्स करून घ्यायचे तर खूप मस्त सांडगे होतात तर नक्की एकदा अशा पद्धतीने करून बघा अगदी परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे मी या ठिकाणी भरपूर अशी हिरवी कोथंबीर चिरून घेतली आहे बारीक मस्त अशी बारीक चिरून कोथंबीर घालायची आहे भरपूर अशी कोथंबीर घालायची परत एकदा पीठ छान असं मिक्स करायचं आहे मस्त असं आपलं पीठ हे तयार झालेलं आहे सांडगे घालायसाठी तर बघा या ठिकाणी आपलं पीठ छान मिक्स करून घेतलं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर नक्की करा तर आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता लगेच आपण सांडगे घालणार आहोत तर इथे मी प्लॅस्टिकचं कागद अंतरून घेतलेला आहे उन्हामध्ये तर मस्त असं सकाळचं ऊन पडलेलं आहे तर अशा पद्धतीने बघा मी हाताने छोटे छोटे सांडगे घालून घेते तर खूप छान भाजी होते या सांडग्यांची जर भाजीला काही नसेल तर तुम्ही अशा पद्धतीची सांडग्याची भाजी कधीही करू शकता तर बघा या ठिकाणी मी हाताने काही सांडगे घातलेले आहेत त्यानंतर माझ्याकडे पायपिंग बॅग होती केकची तर त्याने मी घालून घेतले आहेत खूप पटपट घातल्या जातात अगदी अर्ध्या तासामध्ये मी सांडगे घालून घेतले होते तर तुमच्याकडे जर अशी पायपिंग बॅग नसेल तर एखादी प्लॅस्टिकची पिशवी असेल ना मिठाची किंवा दुधाची त्यांनी तुम्ही घालू शकता तर इतक्या पटपट होतात ना अगदी अर्ध्या तासामध्ये मी एक किलो डाळीचे सणगे घालून तयार केलेले होते मस्तशे सर्व सणगे घालून मी तयार केलेले आहेत बघा याला आता मी तीन ते चार दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहेत खूप कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे जेणेकरून खूप लवकर खराब होत नाही एक ते दीड वर्ष आरामात टिकतात रेटेकानी मस्त असे मी सांडगे वाळवून घेतलेले आहेत एकदम कडक असे तर नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद